यानंतर आणखी एक आनंदाची बातमी. राज्यात पुन्हा एकदा शंकरपटाचा नाद घुमणार आहे. केंद्र सरकारनं बैलगाडीच्या शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत या संदर्भात घोषणा केली. बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये बैलांना त्रास होतो या कारणामुळे प्राणीमित्र संघटनांनी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र सरकारनं या शर्यतींवर जुलै 2011 प्राण्यांच्या शर्यतीबाबत परिपत्रक काढलं आणि यात सांड याचा अर्थ बैल असा घेऊन बैलगाडी शर्यतींवर बंदी आणली. यानंतर ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर 12 सप्टेंबर 2011 राज्य सरकारनं शर्यतीसंदर्भात शुद्धीपत्रक जारी केलं. तरीही यात काही त्रुटी काढून पुन्हा शर्यतींवर बंदी आणली. मात्र आता केंद्र सरकारनं शंकरपटाच्या शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात यात्रांच्या निमित्तानं शंकरपटाच्या स्पर्धा रंगणार हे आता निश्चित आहे. संजय पाटील, त्यांचे अनेक साथीदार, सांगली, कोल्हापूर, पुणे नगर सगळ्या भागातले लोकांचं, नाशिक, सगळीकडची मागणी होती. बैलगाड्यांची शर्यत ही महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. शेतकरी जीव लावतो बैलावर, त्यामुळे क्रूरतेमध्ये त्याला बसवणं हे चूक होतं, कारण क्रौर्य नाही आहे त्यात, तो खेळ आहे आणि तो महत्त्वाचा सांस्कृतिक ऐतिहासिक महाराष्ट्राचा वारसा आहे. त्यामुळे असेच पारंपरिक वारसे जिथे आहेत, म्हणजे कर्नाटकमध्ये कमळा आहे, तामिळनाडूमध्ये जालीकुट्टी आहे, या सर्व पारंपरिक खेळांना क्रौर्य होता कामा नाही या अटीसहित आता परवानगी आम्ही देणार आहोत.